एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये गेल्या 20 वर्षात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, 15 केसेस अंगावर घेतल्या, चळवळीसाठी सर्वतोपरी स्वतःला झोकून घेतलं. राजू शेट्टींनी माझ्यासोबत राहतो आणि मला उमेदवारी देतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माझ्याजवळ येऊनही गेले. अचानक रात्रीचा खेळ चालला आणि चळवळ टिकली पाहिजे म्हणून चळवळ बाजारात मोडून काढायला राजू शेट्टी निघाले. राजू शेट्टी यांनी परवा ऊस परिषद म्हटलं, चळवळीसाठी छातीवर लाल बिल्ला लावून जो लढला, रस्त्यावरची लढाई केली, अशा कार्यकर्त्यांना मी विधानसभेत पाठवणार. मग त्यांनी कोणता कार्यकर्ता शोधून काढला जो रात्रीचा खेळ चालवून उमेदवारी जाहीर केली. त्या उमेदवारांनी फक्त बॅगा पुरवायचं काम केलं, कधी लाठी खाल्ली नाही, कधी रस्त्यावरची लढाई केली नाही. या सगळ्यांचा मी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करणार आहे. आणि एका रात्री तसं काय घडलं, ज्या ठिकाणी निष्ठावंत शिलेदाराला डावलून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांची मनं दुखवण्याचं काम राजू शेट्टी यांनी केलंय. वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष यांचा राजू शेट्टींवर घणाघाती आरोप. काल मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष मार्फत काल या ठिकाणी अर्ज भरलेला होता आणि आज मी या ठिकाणी अपक्ष अर्ज भरलेला आहे. काल जरी मी अर्ज भरलेला असला तरी सुद्धा रात्री अशा काही घडामोडी झाल्या की त्या ठिकाणी चळवळीच्या नावाखाली या ठिकाणी बाजार भरवलेला आहे. मी उद्या किंवा परवा पत्रकार परिषद घेऊन ह्या भडवेगिरीला या ठिकाणी योग्य ती उघड करणार आहे. जो शेतकरी कष्टकऱ्यांच्या नावावर जे काही चाललेलं आहे, बाजार चाललेला आहे, त्या बाजाराचा उद्या ते परवा मी या ठिकाणी पर्दाफाश करीन स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन. मला माहिती नव्हतं रात्रीचा खेळ काय चालला, काय खेळ झाले, मला या ठिकाणी माहिती नाही. काल या ठिकाणी राजू शेट्टी माझा फॉर्म भरण्यासाठी इथं आले होते, परंतु रात्रीमध्ये असं काय घडलं? कारण एका बाजूला राजू शेट्टी म्हणतोय की लाट्या काट्या खाणारा आणि जेलमध्ये जाणारा या ठिकाणी कार्यकर्त्याला मी संधी देणार आहे. मग असं कुठला कार्यकर्ता आहे की तू लाठी काठी खाल्ली आणि जेलमध्ये गेले का? फक्त पेट्या पोहोचवणारा या ठिकाणी तुम्ही पाठवणार आहात ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये, किंवा त्याला प्रतिनिधित्व करणार आहात? हे या ठिकाणी राजू शेट्टींना मी 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन मी विचारतोय. फक्त मागासवर्गीयच नव्हे, सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि सर्वच लोकांना वाटत होतं मी गेले 20 वर्ष झालं रस्त्यावरची लढाई लढतोय. ही लढाई लढत असताना पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत. प्रसंगी 10 वेळा जेलमध्ये गेलोय, 15 केसेस या ठिकाणी वैभव कांबळेवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या आमिषांना लाताडून मी राजू शेट्टी सोबत होतो. प्रत्येक वेळेला राजू शेट्टीच्या लोकसभेच्या वेळेला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पदरच्या भाकऱ्या खाऊन आणि पदरचं तेल खाऊन राजू शेट्टी सोबत या ठिकाणी काम केलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी उमेदवारी देतील असं वाटलं होतं. परंतु राजू शेट्टींनी ही चळवळ विकायला काढलेली आहे आणि त्यांनी रात्री बाजार भरवला आणि त्या बाजारामध्ये या ठिकाणी चळवळ विकली आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हरला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.